हौसला बने रे हका चाय का याचे पेक्षा ना काळा बरा असतो गालब्या काय तमाशा लावलास तू आणि कशाला आरडाओरड करतोयस आणि ही बोलायची पद्धत झाली मी काय पद्धत आहे चहा बनवण्याची कुठून उचलून आणले हिला हेड चहा पण बनवता येत नाही तू क्या तोंडाची वाट लावून टाकली मगत पासून माझं तोंड बघत बसली स्टॅच्यू बनून कव पासून सांगतोय ब्रेडला बटर लावणार पण जागचे हलायला तयार नाहीये ताई ताई ते गवदर नशोत्ते बटर सापडत नाहीये अग मग मरता जाऊन कुठतरी डॉल्बी जी जीप लय चालायला लागली आहे डॉल्बे लहान मुलीशी असं बोलतात का ही आणि लहान मुलगी तुला काय एवढं पुळक येतो रे तिचा लागते कोणी तुझी काय नाही ऐसे आता ना मला घरातून पशेपोटी बाहेर जावं लागणार आहे अरे बाबा काय झालं म्हणजे असं का बोलतोयस तू तू तुझ्या प्रॅक्टिसला पण नाही गेला का अजून ऐसे अहो अशी एक एक न घरात असल्यावर आमची प्रॅक्टिस कशी होणार आहे ते येण्याला चहा मिळत नाही कोण 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 मुलगी ही पुन्हा ठेवलं का मला तुम्ही काय बोलतोय हा आ तुला चहा बनवता येत नाही काय ते अरे चहा करता येत नाही तर नाही म्हणून सांगायचं ना नाही ते तुझ्या बहिणीला 10 महिन्यांचा पगार देऊन बसतोय मी सुबाई अहो चाय तर एक नंबर झालाय तोलबी भाऊजी उगाच भरडतायत बरोबर आहे मला वाटलंच होत हे ना मला खोटच पाडणार कारण मी तक्रार करतोय ना नाही बघ बघ तू आहे ना मला पाण्यातच बघ काय घोड मारले मी कुणास ठाऊ नेहमी माझ्या विरोधातच असते ही बरोबर बोलताय भाऊजी तुम्ही मी सुद्धा बघत असते ना लिटल जावायला डॉल्बी भाऊजी अजिबात त्यांच्या नजरेसमोर नको असतात सारखी यांची बदनामी करत असते बहिणी तुला काय डॉल्बीची वकिली करायला ठेवलंय नाही तसं असेल ना तर घरात बरेच वकील आहेत आणि डॉल्ब्या वाटेल ती बडबड करू नकोस अरे छोट्याशा गोष्टीला किती ताणतोयस छोटीशी गोष्ट चल ठीक आहे आजची छोटीशी गोष्ट पण काल काल काय झालं सांगू का सगळ्यांना काय नाही काय झालं ते सांगच आता तू सगळ्यांसमोर सांग काल हिने माझ्या मित्रांसमोर माझा इन्सल्ट केला मला काय नको नको ते बोलली बर माझा अपमान केला तो केला पण माझ्या तर 2 मित्रांचा पण अपमान केलाय ना ती 2 मुलं कोण होती माहितीये का नैना देवी नागरगोचे आणि प्रतापराव रावते यांची मुलं होती ती डॉल्ब्या गप बस कारभारी हा समजा काय प्रकारे आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचंय बोला जाऊ द्या ना बोला म्हणलं ना धनी काल डॉल्बी भाऊजी त्यांच्या मित्रांसोबत आले होते डॉल्बी भाऊजी त्यांच्या फ्रेंड सोबत दारू पितायत म्हणल्यावर मी गप्प राहणार का त्या सासूबाईंनी आणि बिगटोल जाऊबाईंनी यांचा समद गोंधळ ऐकला होता तरी मी त्यांनी काहीच ऍक्शन घेतले नाही आणि हे समद माई साहेबांना समजलं तर यांची अवस्था काय होईल माहित आहे ना तुम्हाला त्यांना कळू नये म्हणून मी फक्त त्यांना वाचवायला गेले खोट अरे किती खोट बोलते आम्ही काय दारू पित बसलो होतो पाहिलं कुणी पाहिलं का आम्हाला हे ना उगत माझी इमेज खराब करायला बघते मला बी असंच वाटतंय
आणि मी भाऊजींना घरात कधीच दारू पिताना पाहिलं नाही. हिनं घरात भांडणं लावायचं काम करते. आई साहेब तुम्ही वेळीच लक्ष घाला, नाहीतर वनवा पेटायला वेळ लागणार नाही. येतय येतय, समजा माझ्या ध्यानात येतय. ही घाटवाडीची पोरगी आहे ना, आता माझ्या डॉलब्याला निशाणा करते. मी आई आहे त्याची आणि मला माहितीये माझा पोरगा कसा आहे ते. आई अगं तुला तू तर काही बोलूच नको छबी. कळलं ना, हिनं ना तुला पार गुंडाळूनच टाकलेलं आहे. साहेब पाहत आहे ना, ही घाटवाडीची पोरगी जेव्हापासनं या घरात आलेली आहे ना, तेव्हापासनं या घराची शांतता भंग पावलेली आहे. ही नव्हती तेव्हा हे घर किती शांत होत. आई पिंकी बरोबर बोलते. मी आता स्विमिंग पूल जवळूनच आलोय. किती घाण झालंय तिथे, दारूशारी कमा बाटल्या पडल्यात, चणे शेंगदाणे पडलेत, किती कचरा केलाय. या पुरावा. बोला आता. असू दे, होत असं कधी कधी. तरुण पोर आहेत ती, चुका होतात पोरांच्या हातून. चुका होतात ना, मग शिक्षा झालीच पाहिजे. हे जर का याला असं सोडून दिलं ना, काय या चुका परत परत करला. अरे पण आई साहेब डॉलब्या तिथं जाणार आणि समजा कचरा साफ करणार. समजा कचरा डॉलब्याने साफ करायचा, डॉलब्या ही असली काम करणार नाही. हा गजराज धोंडे पाटलांचा पोरगा आहे, कळलं ना, हे असली काम नाही करणार. या कामासाठी ज्या ज्या माणसांची नेमणूक झालेली आहे ती ती काम करतील, हा नाही करणार. अशी बघत काय उभी राहिली माझ्याकडे. जा जा कामाला लाग. तुला काय आमची इथं तोंड बघण्यासाठी ठेवलंय, जा समजा कचरा साफ कर जा. थांब रूपा. रूपा कुठं बी जाणार नाही. ताई हे समजा माझ्यामुळे झालं ना, मी जाते आणि कचरा साफ करते. खबरदार, एक पाऊल सुद्धा पुढे टाकलंस तर तू जाऊन तुझ्या खोलीत बस. आणि हा खोलीतच जायचं. बघा बघा इथे बघा, या घरात काम करणाऱ्या लोकांना घरातल्यांपेक्षा जास्त भाव मिळतोय. या पिंकी वहिनीने ना माझी किंमत एकदम कवडी मोल करून टाकली आहे. हो सुनबाई, हे बरोबर नाही. आम्ही नेहमी पायातली वाहन पायातच ठेवतो. धोंडे पाटील घराण्यात हे आम्ही चालू देणार नाही सांगून ठेवतो. काय चालू देणार आहे तुम्ही धोंडे पाटील? हा बेशिस्त बना, अंधा धुंदी कारभार. वेळेत याला शिस्त लावा, नाहीतर पश्चाताप करायची येईल तुमच्यावर बापू साहेब. हो बापू साहेब, नाही म्हणजे आम्ही तुमचीच मुलं आहोत ना, पण अशा मर्यादा सोडून कधी नाही वागलो आम्ही. युवराज बरोबर बोलतोय, हा डॉल्बिना हल्ली जास्तच बेधुंद वागायला लागलाय. बापू साहेब याला आत्ताच आवार घालायला पाहिजे, नाहीतर तो गजराज तोंडे पाटलांचा पोरगा आहे. बरोबरीच्या लोकांबरोबर त्याची उडबद असते, पण त्यांच्याप्रमाणे वागणार ना तो. काय चुकलं त्याच? आमच्या दृष्टीने त्याचं काय पण चुकलेलं नाही. आम्ही एक सांगून ठेवतो, तो इथून कुठं बी जाणार नाही, आणि हा आमचा आदेश आहे.